सर्वांचं स्वागत. आज आपण आलो ठाणा सनर ठिकाणी आणि इथे एसी अॅडव्हेंचरच्या माध्यमातून एक फॅशन शो आयोजित करण्यात आला होता. तर तिथे काही विनर्स आहेत, कंटेस्टंट्स होते आणि त्यांचे जे आयोजक आहेत त्यांना भेटणार होतं, जाणून घेणार की कशाप्रकारे त्यांची पुढची वाटचाल असणार आहे आणि कशाप्रकारे नवीन पिढीला काय प्रेरणा देणार. नमस्कार. थँक यू सो मच. हाय, माझं नाव डॉक्टर अनुजा राव आणि ए आर व्हेंचर ही माझी कंपनी आहे. आम्ही बेसिकली ब्युटी पॅजंट्स, फॅशन शोज आणि इव्हेंट्समध्ये आहोत. आमचा मुख्य भर हा असतो की तुम्ही आता सगळीकडे जा, तुम्हाला खूप सारे ब्युटी पॅजंट्स भेटतील. अगदी एकेका सिटीमध्ये 50-50, 100-100 छोटे मोठे लोकल पॅजंट्स होत असतात. पण ए आर व्हेंचरच्या पॅजंटची खासियत ही आहे की आम्ही फक्त क्राउड ट्रॉफी सॅज घेत नाही, तर आम्ही त्यांना प्रॉपर मॉडेलिंग ॲक्टिंगचं ट्रेनिंग देतो, ॲज वेल ॲज अबाउट द बॉडी पोस्चर, बॉडी लँग्वेज, हाऊ टू हँडल कॅमेरा, ह्या सगळ्या टेक्निक्स आम्ही त्यांना शिकवतो. आम्ही त्यांना ऑडिशनचे कॉल्ससुद्धा देतो. बाकी पुढे त्यांची जर्नी त्यांनी करायची असते. इट्स नॉट जस्ट अबाउट द ब्युटी, इज अबाउट ब्युटी प्लस वेट. या रेंजच्या क्वीन्स या फक्त चेहऱ्यानेच देखील जात नाहीत, तर त्यांचा जो सोशल अपिअरन्स आहे, त्या कशाप्रकारे स्वतःला हँडल करतात, त्या कशाप्रकारे समाजाला एक चांगला संदेश देऊ शकतील आणि त्यातून स्वतःला ग्रूम करून त्या पुढे कशा जाऊ शकतील, यावर आमचा जास्त भर असतो. इट्स नॉट जस्ट वर्ड्स. आमच्या खूप साऱ्या मुली आहेत, खूप साऱ्या क्वीन्स आहेत, टायटल विनर्स, सब टायटल विनर्स आहेत, जे की आता इंडस्ट्रीमध्ये प्रॉपर काम करत आहेत, मराठी सिरियल्स करतायत, फिल्म शूट्स करतायत. आत्तासुद्धा ह्यानंतर आमचे जे विनर्स आहेत त्यातले काही सिलेक्टेड फेस आहेत, जे हद्रमी म्हणून ब्लेझरचं ब्रँड आहे, त्या ब्रँडसाठी आम्ही त्यांचं इथे शूट करणार आहोत. सो थोडक्यात असं आहे की ए आर व्हेंचर इज नॉट जस्ट अबाउट द फेस, ए आर व्हेंचर इज अबाउट द फेस, अबाउट द ब्रेन, अबाउट युअर अपिअरन्सेस अँड अबाउट युअर इंटेलेक्च्युअल ब्युटी. सो तुम्हाला सुद्धा जर मॉडेलिंग ऍक्टिंग फील्डमध्ये तुमचं करिअर करायचं असेल किंवा आमच्या सुंदर सुंदर मुलींसारखं तुम्हाला सुद्धा क्राऊन, एक क्राऊन इज नॉट जस्ट फॉर फेस, क्राऊन इज आपण म्हणू शकतो की खूप मोठी जबाबदारी असते. जेव्हा तुम्ही क्राऊन घेता, जेव्हा तुम्ही सॅश वेअर करता, तेव्हा तुम्ही एखादी थॉट प्रोसिजर किंवा तुम्ही एखादा ब्रँड लोकांसमोर प्रेझेंट करत असता, जसं या सगळ्या मुली ए आर व्हेंचरला प्रेझेंट करतायत. सो आय एम रिअली प्राऊड ऑन दिस गर्ल्स, नॉट जस्ट गर्ल्स, ऑन दिस गर्ल्स आय एम प्राऊड ऑफ ईच अँड एव्हरी पार्टिसिपेंट्स इन माय शो, की जे पुढे येत आहेत ती स्वतःला ग्रूम करण्यासाठी, स्वतःला ट्रेन करण्यासाठी पुढे येत आहेत आणि आमची मदत घेत आहेत. आय एम वी आर ऑलवेज ओपन फॉर देम. बेसिकली ए आर व्हेंचरचे इयरली 4 शोज चालतात, म्हणजे अगदी लहान मुलांपासून प्रिन्स अँड प्रिन्सेस ऑफ महाराष्ट्र, आमचे हे सगळे विनर्स आहेत, समय हे छोटी मुलं आहेत प्रिन्स अँड प्रिन्सेस ऑफ महाराष्ट्रचे. त्यानंतर आमचा एक शो होतो फॅशनिस्टा ऑफ द इयर, त्याचा सेकंड सीझन लवकरच अनाऊन्स होईल, जो की नॅशनल लेवलचा असेल. आमचा एक शो येतो कल्याण डोंबिवली, दिस मिसेस कल्याण डोंबिवली, जो फक्त कल्याण डोंबिवलीच्या मुलींसाठी आहे. त्यानंतर महाराष्ट्र श्रावणी, त्या ज्या आहेत त्या सगळ्या महाराष्ट्र श्रावणी विनर्स आहेत आणि तो स्टेट लेवलमध्ये होतो, महाराष्ट्र लेवलमध्ये. सो नॉट जस्ट लोकल, वी आर ऑन स्टेट, वी आर गोईंग ऑन द नॅशनल अँड व्हेरी सून वी आर गोईंग ऑन इंटरनॅशनल. थँक्यू सो मच. Thank you.